याकरिता मात्र आपल्याला आज संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल, कारण की चॅम्पियन कोण आहे तेच आपल्याला थेट संध्याकाळी समजेल. नक्कीच, जर क्रिकेट म्हटलं तर डिसिप्लिन, मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. आमचे महेंद्रजी भगत आपण पाहू शकता, TCP लाईव्हची टीम सकाळी थेट 7:30 ते 7 मात्र इथे पोहोचतात. कारण की का तर आपलं टाईम मॅनेजमेंट कसं आहे ते मात्र पाहायला मिळतं. त्यानंतर आपण पाहिलं स्पर्धेचा पहिला दिवस, पहिला चेंडू डिलिव्हर झाला 8 वाजून, आपण थोडं उशिराने तिथे चालू झाले मॅचेस, कारण की उद्घाटन समारंभ होता आणि त्या कारणास्तव. मात्र पहिल्या दिवशी स्पर्धा कुठली असू द्या, पण मात्र तिथे उशिरा थोडा होतो. पण नंतर दुसऱ्या दिवसात जर आपण पाहिलं, 8:36 चेंडू पडताना पाहायला मिळाला. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं 8:33 आणि आज आपण पाहिलं तर 8:31 ही घड्याळामध्ये झालेली आहेत. आणि नक्कीच आता मॅचला सुरुवात होईल. दोन्ही संघ हे तयारीमध्ये आहेत. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतायत. एका बाजूला आहेत वसंत, त्यांचा समवेत आहेत वसंत सांबरे आणि संदीप सांबरे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोघही बंधू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज इसरार मनियार आणि विजय कांबळे हे देखील आमच्या सोबत आहेत. अतिशय सुंदर गुणलेखक फ्रॉम जूचंद्र. पॉवर प्लेचं षटक इथे, मात्र सिग्नल पंचांकडून येतोय. लेट्स प्ले, हिअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ दिस डे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज. ऑन द मार्क इसरार. पहिला चेंडू यावेळेला मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून सरळ खेळलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने जातोय चेंडू, गेलाय सरळ सीमा रेषा पार, येतोय WPL चौकार, 4 धावा. काय सुंदर मात्र फटका इथे पाहायला मिळाला. पहिला चेंडू जर आपण इसरारचा पाहिला, अतिशय सुंदररित्या सजवला 4 धावांनी. पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ मात्र केली गेली आहे. बॅटची स्नीक तिथे लागली जाते. पंचांचा सिग्नल तिथे येतोय डिक्लेअर झोन मध्ये. जर आपण पाहिलं मागच्या साईडला 2 धावा या डिक्लेअरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती झालेली आहे 6. जर मुंबईमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं. तिथे देखील आपण पाहिलं तर कुठेतरी स्क्वेअर शेपची मैदानं असतात, मागच्या बाजूला कुठेतरी डिक्लेअर झोन असतं. आणि यावेळेला मात्र देखील आपण इथे पाहतोय WPLच्या माध्यमातून मागे जर चेंडू गेला तर डिक्लेअर झोन आहे आणि 2 धावा तिथे जरूर मिळतील. धाव संख्या जर आपण पाहायला गेलं फलकावरती झालेली आहे 2 चेंडूंच्या खेळानंतर 6 धावा. यावेळेला मात्र पुन्हा सुपर शॉट, चांगलं एलिव्हेशन, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट इथे पाहायला मिळतोय. पंचांचा सिग्नल मात्र आमच्यापर्यंत तिथे जरूर येईल. व्ह्यूची मागणी केलेली आहे, कारण की तिथे देखील डिक्लेअर झोन आपण पाहिलं तर थर्ड अंपायरची मागणी झाली आहे आणि आपण पाहणार आहोत आपला सिग्नल. मात्र नक्कीच विरल सर विनंती आहे, आशुतोष आशू सर आपण इथे थर्ड अंपायरची इथे मागणी झालेली आहे. सॉरी सॉरी दिलगिरी व्यक्त करते आशुतोष व्यवहारे आणि या जित मात्र तिथे आतमध्ये आहेत विरल सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. चार चौकार, सुंदर मात्र चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 10. 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. अतिशय सुंदर मात्र वसंतच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सुपर काय अप्रतिम टायमिंग पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा थर्ड मॅचच्या दिशेने जातोय क्षेत्ररक्षक, चेस करतायत. एक धाव तर घेतली आहे, दुसरी धाव देखील अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केली जाते. आणि या 2 धावांनी धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड.
अतिशय सुंदर मात्र सकाळच्या शांत वातावरणामध्ये दोन्ही संघ मात्र आपले अस्तित्वपणाला लावताना मात्र दिसत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं प्रांजल सीसी आणि एकवीरा फायटर्स पुन्हा एकदा सुंदरित्या मला इनफील्डच्या डोक्यावरून जातोय. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटला जात आहेत. थोडंसं फंबलिंग झालं मात्र चांगल्या पद्धतीचा स्टॉप तिथे पाहायला मिळतोय. दोन धावा पूर्ण केल्या आहेत आणि तिसऱ्याचा कॉल आहे आणि तिसरी धाव देखील अतिशय सुंदरित्या पूर्ण केली जाते आहे. या तीन धावांच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे. 15 धावा 15 रन्स ऑन दी बोर्ड. बघा पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत चेंडू 5 झालेत आणि अतिशय सुंदररीतीने धावा ज्या आहेत त्या मात्र जमवल्या जातात आणि खासियत जर आपण पाहिलं तर सर्व धावा ज्या आहेत त्या वसंतच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू नंतर संदीप सांबरे स्ट्रायकिंग इन वरती येतोय. याला मात्र फुलर लेनचा मारा सुंदरित्या खेळून काढला. लॉंग ऑनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक चेस करतायत आणि चेंडूला तिथे पाठवलं गेलंय. सीमा रेषा पार येतोय चौकार. मित्र समोर उभे आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय की प्लीज आपण थोडस पडद्याच्या मागे उभे राहा. आलेल्या सर्व आमच्या पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं प्रेमींचं आणि खेळाडूंचं आम्ही WPL वाल्यू प्रीमियर लीग 2023 अंतिम दिवसात सहर्ष स्वागत करीत आहोत. अतिशय सुंदर डिसिप्लिनरी क्रिकेट आपल्याला इथे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि जर इथे जर आपण पाहिलं तर कॉमेंटेटर्सचं पॅनल देखील आपल्याला अतिशय सुंदररित्या पाहायला मिळतं. प्रशांतजी आधवडे सर आहेत, प्रमोदजी शेडगे आहेत, तदनंतर संतोष चव्हाण पाहायला मिळत आहेत, हरेशजी पांड्या यांना देखील आपण ऐकलं. एक जबरदस्त क्रिकेटचा मेळावा इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन पाहायला मिळाली. सुंदररित्या खेळून काढलं. मिड ऑफच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे पुढे येत आहेत. एकच धाव इथे मात्र जोखीम पत्करणार नाहीयेत कारण की धावा ज्या आहेत ह्या योग्य पद्धतीने जमताना दिसत आहेत आणि एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 20. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज गणेश. यावेळेला मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन यावेळेला मात्र पाहायला मिळालं आणि व्हेरिएशन म्हटलं की खरंच गरज आहे कारण की गोलंदाजाकडे व्हेरिएशन असणं हे खूप महत्वाचं असतं. कारण की ज्यावेळेला बॅटिंग करणारी टीम मोठ्या प्रमाणात धावा बनवते त्यावेळेला कर्णधार मात्र ऑप्शन ठेवतो की आपल्याला एका योग्य गोलंदाजाला पॉवर प्लेमध्ये आणायचं आहे आणि इथे यावेळेला मात्र गणेशला त्यांनी आणलंय. दोन चेंडू त्यांना आतापर्यंत टाकले. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा राटामोर विकेटने यावेळेला मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलं होतं पण ही चुकी केली जाते. क्षेत्ररक्षकाकडनं असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. तीन चेंडू आतापर्यंत या षटकातील झाल्यात. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 20 रन्स ऑन द बोर्ड. गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी संदीपचा स्ट्रोक दणदणीत खणखणीत वन बाउन्स इन टू द स्टँड. संदीपच्या बॅट मधून चौकार क्रमांक 1. काय सुंदर मात्र फॉर्मामध्ये फलंदाजी करताना दिसत आहे दोन्ही बॅटर्स. आता जर आपण पाहिलं वसंतच्या बॅटमधून देखील आपण दोन चौकार पाहिले. संदीप देखील त्याला मात्र चांगली साथ देतोय. त्याच्या बॅटमधून देखील दोन चौकार आपण पाहिलेत. पुन्हा एकदा सुपर शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे जातोय. पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येईल. आशू सर मात्र दर्शवत आहेत चौकार 4 धावा. त्यावेळेला तुमची नजर जी आहे ती गोलंदाजाच्या साईडम ॲक्शनवरती असणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने तो चेंडू डिलिव्हर्ड करणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण इथे पाहिलं. संदीपने मात्र योग्य पद्धतीने पाहिलं आणि पाहिलं की स्क्वेअर लेगचं क्षेत्र हे रिकामी आहे आणि सुंदर चौकार तिथे पाहायला मिळाला. या 4 धावांनी धावसंख्या फलकावरती झाली आहे 28. 28 धावा पुन्हा एकदा सुंदरित्या मारलेला फटका येतोय खणखणीत षटकार 6 धावा.
थैंक यू डीजे, ओवर पिच गेंद थी और खूबसूरत स्ट्रोक संदीप सामरे इसी बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। अच्छा स्ट्रोक, बेहतरीन आज के दिन का पहला सिक्सर संदीप के बल्ले से। एक तरफ वसंत सामरे तो दूसरी तरफ संदीप सामरे, ये दो भाई आपस में खेल रहे हैं और बेहतरीन बल्लेबाजी हो रही है। एक एंड से चौके छक्के और दूसरे एंड से भी चौके छक्के आ रहे हैं, मतलब दोनों एंड से बराबर पिटाई हो रही है। गेंदबाज अपनी पहली विकेट तलाश रहे लेकिन अभी तक सफलता मिली नहीं है। अच्छी बल्लेबाजी हुई अभी तक इस ओवर में भी, पहले ओवर में भी अच्छे खासे रन आए थे, 15 या फिर 16 रन आए थे। विजय सर हमको दर्शाते हुए थे पहले ओवर में कुछ 15 रन आए थे, उसके बाद दूसरा ओवर भी अच्छा गणेश ने, उन्होंने भी संदीप 6 गेंदों में 18 रन बना चुके हैं। इस बार वीरू सिंह, इस बार अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन स्ट्रोक, गेंद जाएगी सीधा बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए फरार। जबरदस्त फटका इथे मात्र एका लय मध्ये ताला सुरा मध्ये दोन्ही फलंदाज बॅटिंग करत असताना दिसतायत आणि सुप बॅटिंग मात्र या पहिल्या सत्रामध्ये करताना दिसतायत। 2 षटकार, 1 तेरी तर 1 मेरी असं मात्र नक्कीच दृश्य मैदानाच्या आत मध्ये दिसतंय। षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज झालेत गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती वीर, अतिशय सुंदर मात्र ही स्पर्धा प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेली आहे, यात काही शंका नाहीये। आणि आपण 6वं सीझन 6वं पर्व आपण पाहतोय आणि खरंच मात्र जे आमचे आयोजक आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल कारण की मैदानातील प्रत्येक गोष्टींची निगराणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की अशा प्रतीची मैदानं खूप कमी आहेत। सध्या जर आपण पाहिलं तर काँक्रीटचं जंगल आणि मैदानं खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात। जर पालघर जिल्हा जर आपण पाहायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीची मैदानं तिथे उपलब्ध आहेत। सध्या जर आपण मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू मिड ऑनच्या दिशेला जातोय, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत, 1 रन तिथे मिळेल आणि 1 धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाले 41 धावा। एक योग्य सुरुवात, एक चांगल्या सुरुवातीची प्रत्येक संघाला आवश्यकता असते आणि यावेळेला मात्र एक गुड स्टार्ट पाहायला आपल्याला मिळते। प्रांजल आई एकवीरा फायटर्स संघाकडून मात्र दोन्ही बॅटर्स अतिशय सुंदर मात्र कामगिरी करताना दिसत आहेत, एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन मात्र तिथे पाहायला मिळतं कारण की ज्यावेळेला तुम्ही कॉन्ट्रीब्युट आपल्या टीम करता करता त्यावेळेला मात्र धावा ज्या आहेत त्या मात्र योग्य पद्धतीने बनताना आपण पाहिलेत। त्यावेळेला मात्र पुन्हा शॉर्ट ऑफ पूल तिथे पाहायला मिळतोय, चेंडूला पाठवला इन टू द स्टँड, चेंडू गेलाय सरळ सीमा पार, मिळत आहेत धावा 4। खराब गेंद थी और खराब गेंद का फायदा उठाते यहाँ पर बल्लेबाज, क्योंकि गेंद जो छोटी थी और गति भी नहीं थी। अगर आप छोटी गेंद डालेंगे तो आपके पास गति होना जरूरी है, इसमें गति नहीं थी, वेट किया, वेट एंड वॉच, खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन चौका संदीप के बल्ले से। येस एक्झॅक्टली, अतिशय सुंदर मात्र वक्तव्य आपल्याला पाहायला मिळालं संतोष चव्हाण यांच्या माध्यमातून, अतिशय सुंदर उभरते समालोचक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत। बॅकफूटला गेले गलीच्या क्षेत्रामध्ये मात्र खेळून काढलं या चेंडूला, एकेरी धाव पाहायला मिळते। आणि बघा जर आपण खेळपट्टीचा विचार केला तर सिमेंट काँक्रीटची खेळपट्टी आहे, या खेळपट्टीवरती मात्र गोलंदाजासाठी एक चॅलेंज असतं, तुम्ही ज्यावेळेला मातीच्या खेळपट्टीवरती खेळता त्यावेळेला तुम्हाला चेंडूला चांगलं पिच करावं लागतं, चांगलं स्विंग तिकडे तुम्हाला मिळतं, पण खेळपट्टीवरती तुमचं खऱ्या अर्थानं कौशल्य तिथे असतं पण ते तुम्ही कशा पद्धतीने त्या कौशल्याचा वापर करता हे खूप चॅलेंजिंग आहे गोलंदाजासाठी। ते जर पाहायला गेलं तर 3 षटकं आतापर्यंत पूर्ण झाली आहेत, 3 षटकांचा खेळ झालाय, 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 46 धावा। सर आपने अच्छी बात कही, अगर आप सिमेंट के विकेट पर अगर गेंदबाजी करे तो आपके पास स्किल होना जरूरी है, आपके पास टैलेंट होना जरूरी है, विकेट आपको मदद नहीं करेगी, आपको खुद के दम पर अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, ये सही आपने जिक्र किया था। नक्कीच नक्कीच, तुमच्याकडे स्किल असणं खूप गरजेचं आहे कारण की सध्याचं आपण जर पाहिलं तर कॉम्पिटिटिव्हचं युग आहे, स्पर्धात्मक युग आहे आणि त्या स्पर्धात्मक युगामध्ये तुम्हाला टिकायचं आहे तर तुम्हाला कौशल्यावरती भर द्यावा लागेल। आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाचं कौशल्य आपण पाहिलं, लक्ष केंद्रितपणा पाहिला, शॉटचा प्रकारे बॅटमध्ये निघाला, सुंदर असा झेल तिथे मात्र टिपला गेलाय फलंदाज, बॅक टू द डगआउट कडे जाताना आपण पाहतायत संदीप सांबरे। पिच गेंद थी लेकिन अच्छा स्ट्रोक था, सीधे फील्डर को
लो फुल टॉस गेंद थी, सीधा खेलने का प्रयास कर रहे थे, लेकिन जो गेंद और बल्ले में संपर्क चाहिए था वो मिला नहीं, उसी के कारण पहला झटका लगता हुआ यहाँ पर आई एकवीरा फाइटर्स को। संदीप सांबरे के स्वरूप में टीम के कप्तान, उनको पहले एंड में भेज दिया गया। चंद्र प्रकाश अच्छी गेंदबाजी, पहले ही गेंद पर आए हुए उनको सफलता मिल गई, अच्छी गेंदबाजी। नक्कीच नक्कीच, ज्या ब्रेक थ्रू ची गरज होती, कारण की चांगली पार्टनरशिप बिल्ड होत होती। 46 धावांची एक अभेद्य भागीदारी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिली। सुंदरित्या पुन्हा फुल टॉस बॉल होता, चांगला स्टीअर केलाय, स्क्वेअर लॉग स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय, एकरी धाव तिथे पाहायला मिळते आणि एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली 47। बघा संतोषजी, सकाळचं सत्र आहे आणि या धावा खूप महत्वाच्या होत्या, कारण की गुड स्टार्ट प्रत्येक संघाला महत्वाची असते आणि ते चांगली स्टार्ट या क्षणाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे। आई एकवीरा फायटर्स संघाकडून यावेळेला मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न, सुपर बॉल सरळ यष्टांवरती आदळतोय, फलंदाज होतोय, क्लीन बोल्ड बाद। करे तो उसका भुगतान करना पड़ेगा, ब्लेड कितना भी तेज क्यों ना हो सर, वो कभी पेड़ नहीं काट सकता, और कुल्हाड़ी कितनी मजबूत क्यों ना हो आपने नाखून नहीं काट सकते, जिसका जो रोल है उसको वही करना चाहिए। वसंत कुछ अलग करने का प्रयास कर रहे थे, विकेट गवाया। नक्कीच नक्कीच, ज्या प्रकारे कर्णधारने मात्र रोल जबाबदारी दिली आहे चंद्रप्रकाशला आणि ती चंद्रप्रकाशने मात्र योग्य पद्धतीने पार पाडताना पाहायला मिळतोय। तीन चेंडू त्यांना आतापर्यंत टाकले, दोन महत्वपूर्ण विकेट्स त्यांना आपल्या संघाकरिता मिळवलेत, एक धाव त्यांना दिले, यावेळेला मात्र सुंदरसा बॉल ऑन द राईज पाहायला मिळतोय, किपरच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन पोहोचतोय। धाव संख्या जर आपण पाहतोय, धाव फलकावरती झाली आहे, दोन गडी बाद 47, 3 पूर्णांक आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय। त्यावेळेला मात्र पुन्हा सुंदरित्या मारलाय मिड ऑफच्या दिशेला, चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा वेगाने पुढे येत आहेत, एकरी धाव तिथे पाहायला मिळेल। बघा दोन षटक जर पहिली तीन षटक जर आपण पाहिली, धावा या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाल्या, त्यानंतर चौथं षटक जर आपण पाहिलं तर घेऊन आले तर चंद्रप्रकाश, एक अंकुश मात्र फलंदाजांवरती बॅटर्सवरती त्यांनी ठेवला गेलाय आणि हे खूप गरजेचं होतं। वीर सिंह ने इसी काम के लिए उनको लाया था कि आप आइए और रनों पर अंकुश लगाइए और एक दो विकेट चटका कर दीजिए, अपने कप्तान के विश्वास के ऊपर खरे उतरते हुए। डेफिनेटली विश्वास मात्र खरे उतरले आणि चांगली कामगिरी करता है। त्यावेळेला मात्र सुपर शॉट तिथे मात्र पाहायला मिळतोय, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जातोय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत, दोन धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत आणि या दोन धावांनी षटकाची इथे झाली आहे समाप्ती। धाव संख्या जर आपण पाहिलं, 4 षटकांचा खेळ झालाय, फलकावरती झालेली आहे, 2 गडी बाद 50 धावा, 50 रन्स ऑन दी बोर्ड। याच्या पुढील होणारा मुकाबला कैवोले लायन्स वर्सेस प्रोहा 11, दोन्ही संघांचे कर्णधार इथे उपस्थित असतील, याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये। तसेच एका इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस साठी, एका साइडला आपल्याला तानाजी तर दुसऱ्या साइडला निलेश सांबरे बघायला मिळतील, तर दोन्ही कर्णधारांना लाख लाख शुभेच्छा असतील आणि तसेच एक इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस साठी यायचे। षटक क्रमांक 5 घेऊन आले गोलंदाज वीर सिंग, यावेळेला मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, जेंटल पुश केलाय, पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, एकेरी धाव जी आहे ती पाहायला मिळते एका धावेनंतर। धाव संख्या आपण पाहतात फलकावरती झाली आहे 51 आणि जर आपण टाइम मॅनेजमेंटचा जर विचार केला तर पंच देखील अतिशय सुंदर मात्र डिसिप्लिनरी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अवघ्या 17 मिनिटांमध्ये ही 4 षटकं आपण इथे खेळताना पाहायला मिळतोय, एक सुंदर मात्र क्रिकेट वाल्यू प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतं। बॅकफूटला गेले, सुंदरित्या खेळून काढलं आणि या थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय, 2 धावा तिथे जरूर मिळतील आणि 2 धावांनी धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली 53-53 धावा। बेहतरीन अपर शॉट था, पॉइंट के ऊपर से खेल कर निकाला। सर कल के दिन में देखा जाए तो वीर सिंह अच्छी गेंदबाजी की थी, कल का दिन याद आएगा सभी को, क्योंकि धीरज झा और फैजान ने अच्छी पार्टनरशिप बिल्डअप की थी, 98 रन की पार्टनरशिप बिल्डअप की थी, उस पार्टनरशिप को वीर सिंह ने तोड़ा था। आणि यावेळेला मात्र सुंदरित्या मारला फटका, मिड ऑफच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेपर्यंत चेंडू गेलाय सरळ, सीमा रेषा पार, चौकार 4 धावांसाठी। ते मात्र सुपर शॉट इथे पाहायला मिळतोय, धाव संख्या जर आपण पाहायला गेलो फलकावरती झालेली आहे। आसिफ आप किधर भी आपसे दरखास्त है कि आप स्टेज के सामने आ जाओ, स्मार्ट बॉय आसिफ।
वॉट शॉट पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार षटकार सहा धावांसाठी काय जबरदस्त धावांची मेजवानी इथे पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या धावा बनल्या जात आहेत धाव संख्या जर आपण पाहिलं धाव फलकावरती झाली आहे त्रेसष्ट 63 रन्स ऑन द बोर्ड पुन्हा एकदा सुंदरित्या मारलेला चेंडू तिथे डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि धाव संख्या जर आपण पाहतो या दोन धावांनी फलकावरती झाले 65 कमलेश पटेल जर आपण पाहिलं आतापर्यंत सहा बॉल त्यांना खेळले 17 धावा महत्वपूर्ण आपल्या संघाकरिता बनवतोय एक चांगल्या रिदम मध्ये मात्र संघ आपण पाहतोय साई एकविरा फायटर्स आई एकविरा फायटर्स संघ खेळताना दिसतोय मात्र पुन्हा बॅटची स्नीक तिथे लागते लॉंग स्टॉप रिजनला चेंडू जातोय पुन्हा डिक्लेअर झोन मात्र तिथे आहे आणि दोन धावा पुन्हा एकदा मिळत आहेत धाव संख्या जर आपण पाहतोय पाच षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय पाच षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आई एकविरा फायटर संघाची फलकावरती झाली आहे दोन गडी बाद 67 धावा बघा दोन विकेट्स पहिल्या पडल्या तदनंतर धावा या जमवण्याची गरज होती आणि मात्र इथे धावा अतिशय योग्य रीतीने सुंदर रीतीने जमताना पाहायला मिळाल्या कमलेशच्या बॅट मधून जर आतापर्यंतची समरी जर आपण पाहिलं तर वसंत आणि संदीप काय सुंदर कॉन्ट्रीब्युशन दोन्ही बॅटर्सने केलं वसंत जर आपण पाहिलं त्यांना 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन केलं संदीप देखील 23 धावांचं त्यांना देखील कॉन्ट्रीब्युशन केलंय आणि एक चांगली पार्टनरशिप सकाळच्या सत्रामध्ये या दोन बॅटर्स कडून आपल्याला पाहायला मिळाली आहे शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना घेऊन आले गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती चंद्रप्रकाश इससे पहला ओवर डाला था वीर सिंह ने जो कि टीम के कप्तान थे अच्छी गेंदबाजी करने के लिए आए थे लेकिन बुरी गेंदबाजी हुई कुल मिलाकर 17 रन किए थे और यहाँ पर एक और बेहतरीन स्ट्रोक बेहतरीन गेंद जाएगी सीधा बाउंड्री के बाहर 6 रन के लिए फरार काय जबरदस्त फटका इथे येतोय जसा अखू टप्प्याचा चेंडू आला आणि मात्र बॉलर बॅटरने मात्र मन बनवलं की याला मैदानाच्या बाहेर पाठवायचं आणि त्याचप्रमाणे मिड ऑनच्या क्षेत्र त्याने निवडलं यावेळेला ऑन द राईज चेंडू पाहायला मिळतोय किपरच्या ग्लोव्ह मध्ये आता मात्र कुठेतरी लाईन अँड लेन सापडले बघा ज्यावेळेला तुम्हाला फटका पडतो त्यावेळेला मात्र आपली काय चूक झाली आहे ती गोलंदाजाच्या लक्षात येते आणि तदनंतर हे केलेलं व्हेरिएशन गोलंदाज चंद्रप्रकाशच्या माध्यमातून पुन्हा अखू टप्प्याचा चेंडू धीम्या गतीने जरूर टाकला होता क्षेत्ररक्षक तिथे आहेत बराच हवेत गेला होता आणि यस ते चांगलं जजमेंट खेळलं जातं पण काय होतंय तिथे यस इट इज गॉन देख सकते यहां पर सिंगल हैंड से कैच पकड़ लिया पर जमीर सैयद जिस प्रकार से लगा था कि बहुत आसान नहीं हुआ कैच लेकिन उतना आसानी से पकड़ा गया जमीर सैयद खूबसूरत फील्डिंग सुंदर मात्र तिथे झेल टिपला गेला गडी क्रमांक बाद झाला तिसरा धाव संख्या फलकावरती झाली आहे 5.4 षटकांच्या खेळानंतर 73 धावा षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल सुंदरित्या मारला यावेळेला क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा त्यालाच निवडलेला आहे अझीमने मात्र सुंदर दोन झेल इथे मात्र टिपले गेलेत जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की प्लीज आपण झाडू घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये जेणेकरून तिथे पंचांना व्हाईट बॉल किंवा काही डिसिजन देण्यासाठी षटक संपल्यानंतर आपण तिथे घेऊन जायचं आहे कारण की पंच जर आपण पाहिलं शिस्तबद्ध पंच आहेत आम्ही त्यांना अनेक स्पर्धांमध्ये पाहिलंय खाडीचं मैदान अक्षरशः मात्र त्यांनी गाजवलं होतं आणि तदनंतर खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्यातील प्रवास या पंचांच्या टीमचा मात्र आपण पाहतोय आशुतोष व्यवहार विरल नायर रजित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात वालू प्रीमियर लीग करता आणि मागणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या पंचांच्या सुटीला आहे असं नक्कीच म्हणावं लागेल आणि ते 22 संकेत जरूर पंचांच्या माध्यमातून आले आहेत धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 73 धावा 5.5 74 रन्स ऑन द बोर्ड सहा षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय सहा षटकांच्या खेळानंतर 74 धावा या फलकावरती झाल्यात 75 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय यानंतरचा होणारा सामना असणार आहे जिथे दोन संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसतील एका बाजूला संघ असणार आहे कैवल्य लायन्स आणि त्यांच्या विरोधातील संघ आहे स्पृहा 11 चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचं आहे सर अगर देखा जाए तो चंद्र प्रकाश के जो दो ओवर से
उनके टीम के लिए बेहतरीन कटे। अगर दो ओवर उन्होंने डाले, 11 रन खर्च किए और 4 विकेट अपने नाम पर लिए। 5 विकेट लेने का मौका था लेकिन गवा दिया। लेकिन जो 5 विकेट से ज्यादा 4 विकेट की अहमियत, क्योंकि अपने टीम के लिए अच्छा परफॉर्म किया उन्होंने, जहां से मोमेंट अपने टीम के लिए शिफ्ट करके दिया। क्योंकि जो कि 74 रन स्कोर कार्ड पर लगे वो शायद 80 या फिर 90 हो सकते थे। नक्कीच नक्कीच, पण 73 धावा जर आपण पाहिलं ही पण एक मोठी धावसंख्या नक्कीच म्हणावी लागेल, कारण की समोरच्या आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र आपल्या क्लास आता तिथे दाखवावा लागेल, कारण की या अगोदर आपण पाहिलं आई एक्विरा फायटर्स संघानं आपला क्लास जो आहे त्यांच्या बॅटर्सने मात्र दाखवले। 46 धावांची जी आपण ओपनिंग पार्टनरशिप पाहिली वसंत आणि संदीप, काय जबरदस्त खेळ केला आणि प्रत्येक फलंदाजांनी मात्र तदनंतर येऊन चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं। 74 धावा या बोर्डवरती लावल्यात। आता हे पाहणं महत्वाचं आहे की या 75 धावा कशा पद्धतीने बनल्या जातील, त्याकरिता आपल्याला दुसऱ्या सत्राकडे वळावं लागेल। शुक्रिया मंथन, शुक्रिया संतोष और करीम खान, के फर्निचर के ओनर, मैं आपको विनती कर रहा हूँ सर आइए, आपके कार्यक्रम से होगा टॉस। कबली लायंस टीम के कप्तान, अब यंग कप्तान हमारे साथ जुड़ने वाले हैं और दूसरी तरफ से आज हमारे साथ जुड़ेंगे स्प्रुहा। It is the call. It is said. मित्रा बराच वेळ आपण बघितलं तर तू आमच्या बरोबर होता समजून कक्षामध्ये। आज तानाजीने तुम्हाला कर्णधार केलेला आहे, टॉस जिंकलेला आहे, परंतु ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती दिली, कसं फील करत, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय। टॉस जिंकला काय निर्णय घेणार? बॅट फर्स्ट, बॅटिंग करणार, प्रथम बॅटिंग करणार। तर हे दोन संघ असतात ज्यामध्ये आपण बघितलं तिसरा आणि चौथा क्रमांक आतापर्यंत दोन्ही संघांकडे आहे, परंतु इथे जो संघ जिंकेल तो निश्चितच तिसऱ्या क्रमांकावरती जाईल आणि जो संघ पराभूत होईल तो चौथ्या क्रमांकावर। परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही समाजन कक्षामध्ये जास्त वेळ होतात, मैदानावरती फार कमी होतात, अशा वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला उत्सुकता किती होती खेळण्याची? चांगली लय होती, हां खूप होती उत्सुकता, एखादी दोन मॅच खेळावे असं वाटत होतं। आता संधी मिळते, भेटली संधी। अतिशय तरुण असा कर्णधार यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय, अंडर 14 साठी लेदर बॉल साठी सिलेक्शन झालंय पालघर जिल्ह्यामधून, तर बीड जिल्ह्यासाठी। तर या मित्रासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा, त्याला शुभेच्छा असतील राहुलजी घरत आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीनं, तानाजी असतील, कमलेश असतील, धीरजा, या सर्वांच्या माध्यमातून। दुसऱ्या बाजूला अनुभव काय असेल, बाकी आता प्रश्न तर बरेच झालेले आहेत, या स्पर्धेचा पूर्णपणे अनुभव काय होता तुमच्या दृष्टिकोनातून? WPL ही खूप चांगली स्पर्धा असते आणि दरवर्षी आम्ही वेट करत असतो की कधी स्पर्धा होईल आणि कधी आमचं नाव याच्यात हायलाइट होईल, त्या हिशोबाने आम्ही सगळे परफॉर्मन्स देत असतो। थँक्यू। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील, कारण मॅच सुरू झालेल्या आहेत, त्या दिशेने जाणार आहोत पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या दिशेनं। तत्पूर्वी टॉस सिक्का उचला और कैवल्य लाइन के पक्ष में गिरा, इन्होंने कहा कि भाई आज हम बल्लेबाजी करेंगे और मौका देंगे विपक्षी टीम को फील्डिंग करने के लिए। क्रूशियल मुकाबला है, शानदार मुकाबला है और मजा आएगा इस मुकाबला। एक बार फिर चलते हैं कॉम्बॉक्स में जहां हमारे साथ संतोष जी जुड़ने वाले हैं। नक्कीच, 6 षटकांचा खेळ झाला, त्यानंतर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये होते बदलाव, आपल्या समवेत जोडले जातील आमचे सिनियर समालोचक अर्थातच प्रशांतजी आदवडे। सर पहिली गिनती और पहिली गेंद पर सफल करने का प्रयास किया था लेकिन कुछ पर फिसलने के कारण वहां पर गिर चुके। यहाँ पर बल्लेबाज दिनेश पापल, संभालिए खुद को क्योंकि खिलाड़ी का फिट रहना जरूरी है इस टूर्नामेंट के लिए, हमारे लिए और इस आने वाले फ्यूचर के लिए। तो आप खुद को ज्यादा संभालिए, दरख्वास्त रखिए कि आप ज्यादा केयर कीजिए। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हमारे सीनियर कमेंटेटर प्रशांत जी आदवड़े। सर नाम बताने की जरूरत नहीं है, फिर भी सिर्फ आवाज से उनकी पूरी दुनिया दीवानी है। सर अगर टारगेट का जिक्र करें तो 75 का टारगेट है, अच्छी बल्लेबाजी की थी और दूसरे बारी में भी बल्लेबाजी देखनी बाकी है। पहली गेंद का अच्छा प्रयास, वसंत सामने टप्पा पड़ने के बाद बाहर निकलने वाली गेंद जी। सुरेख कामगिरी त्याच्याकडून आपण अनेक वेळा पाहिलेले आणि त्याच्याकडे तो दर्जा आहे। अष्टपैलू खेळाडू वसंत आपण या बला गोलंदाजी मार्क वरती पाहू शकता, राईट टर्म ओव्हर द विकेट
मला बॅकफुट गेल्या फलंदाजाने खूप सुंदर पद्धतीने चेंडू खेळून काढला गॅप मध्ये पॉइंट आणि थर्ड मॅन मधला जो क्षेत्र आहे तो भेदला गेलाय आणि यावेळेला निश्चितच धावसंख्येचा विचार केला धावसंख्या क्या होईल 2-2. संतोष आमच्या बरोबर जॉईन आहेत. अत्यंत महत्वाचा मॅच आहे वाली प्रीमियर लीग सीझन 6 पर्व 6 आहे आणि त्याचा गर्व आपल्याला आहे कारण याचाच सर्व आहे. खूप चांगली आणि दर्जेदार दिमागदार स्पर्धा डिसिप्लिन या स्पर्धेमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा आदर्श येणाऱ्या प्रत्येक या मोसममध्ये संघ जे आहेत किंवा आयोजक ते घेतील. या बल्लाच्या टप्पापर्यंत चेंडू थोडासा मिडल अँड लेगच्या दिशेने जाणं वळवलाय. मनगटाचा वापर चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने टिकल क्षेत्रामध्ये. अजित म्हात्रे या बल्ला इशारा करतात. डिसिप्लिन बद्दल संतोष काय म्हणशील? डिसिप्लिन म्हणजे राहुल भाई सर्वात अगोदर ग्राउंडवरती येऊन बसणारे व्यक्तिमत्व म्हणजे राहुल भाई. या स्पर्धेचे आयोजक देखील असून सर्वात पहिले ग्राउंडवरती येतात आणि तसेच सर्वांना शिस्तबद्ध लावण्याची त्यांना चांगली आवड आहे. तसेच प्रोड्युसर सौत खेळेला फटका आपण पाहू शकता. या मॅच मध्ये जर बघितलं तर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 75 धावांची. दिनेश पापल आणि जमीर सय्यदची जोडी मैदानावरती आहे. प्रांजल सीसीची आघाडी जोडी आपण पाहतो. तर दुसऱ्या बाजूला वसंत साबरे प्रमुख गोलंदाज म्हणून गोलंदाजी करतो आहे. गोलंदाजी मार्कवरती वसंत साबरे सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पापर्यंत ऑफ टर्नच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. या बैला अजित म्हात्रे हात करतात समांतर. धावा येतात अवांतर. 75 धावांचा पाठलाग होतोय. परंतु ज्या वेळेला तुम्ही सातत्यानं पराभवामध्ये असता पराभव स्वीकारत असता पराभवाची चव चाखत असता त्यावेळेला बॉडी लँग्वेजमध्ये फरक असतो. आता तो मॅच मैदानामध्ये ते चित्र आहे ना ते मैदानामध्ये बघायला मिळते. बॉडी लँग्वेजमध्ये देखील आपण बदलाव पाहतो. त्या गोष्टी या ठिकाणी जाणवत आहेत मैदानावरती. धावपळ का धबा 5 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वसंत सांबरे. 75 धावांचं आव्हान प्रांजल सीसी संघासमोर. क्षेत्रक्षण आपण पाहिलं तर एक फ्लाइंग स्लिक पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर मिड ऑफ ऑफ साईडला 5 क्षेत्रक्षक ऑन साईडला लॉन्ग ऑन मिडविकेटमध्ये क्षेत्रक्षक आहे. यामध्ये चांगला फटका सजवला अप्रतिम आहे. लॉन्ग ऑनच्या दिशेने क्षेत्रक्षक आहे. चेंडूच्या खाली येणार तर नाही आहे कारण त्याच्या डोकरण चेंडू झाली सीमारे शपार. येतोय उत्तुंग WPL षटकार. फोर पीस गेंद दी और फायदा उठाया पर दिनेश पापल. दिनेश पापल का सर जिक्र किया जाए तो पिछले सीजन में भी इन्होंने अर्धशतक लगाया था और नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जो जमीर सैयद उन्होंने भी अर्धशतक लगाया था. ना बिल्कुल बढ़िया खेल इनका रहा था. अत्यंत सुंदर खेल खेला होता. परंतु या स्पर्धे मध्ये दिनेश पापल ने एक चांगली गोष्ट सांगितली की आम्हाला शिकायला खूप मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. पराभवामध्ये देखील या ठिकाणी शिकायला मिळतं. जिंकताना देखील शिकायला मिळतं. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. इथे आता आपण पाहूया 12 धाबा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. दिनेश पापल 11 बद्दी घेत. जमीर सय्यदनं अजूनही खातं खोललेलं नाही आहे. वसंत सांबरेचं पहिलं षटक होतं आणि निश्चितच सुरुवात खूप चांगली झालेली आहे. छान सुरुवात आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर परत येऊया. ऐकूया आवाज सप्तसुरांचा. राहुल घरच गाजतय नाव नामचे दादाच गाजतय नाव. राहुल घरच गाजतय नाव थँक्यू थँक्यू डीजे. राहुल दादांचं नाव या ठिकाणी गाजतंय यात काही शंका नाही. साक्षी 11 आता आपण बघितलं तर 6 पैकी 6 मॅच जिंकलेत. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती ऋतिक स्ट्रायकर आणि दोन्ही संघात. तर आता यानंतर होणारा सामना आहे स्पुरा 11 आणि कॅबल लायम्स. स्पुरा 11 6 सामने 4 जिंकलेत 2 पराभव आणि नेट रनरेटचा विचार केला तर 1.74 आहे. पॉईंट 8 आहेत आणि दोघांचे पॉईंट जर बघितलं 8 आहेत. परंतु इथे जो संघ जिंकेल तो तिसऱ्या क्रमांकावरती आहे. ही चांगली माहिती आता विजय कांबळे यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होते आणि म्हणून विजय कांबळे असले की खूप चांगलं काम करण्याकरता आम्हाला देखील या ठिकाणी ऊर्जा येते. खूप चांगली टीम इथे लावायची देखील आहे. कोणताही मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. छान पद्धतीने चेंडू यावेळेला ड्राईव्ह केला. कबरच्या दिशेने बद्रीने चेंडू फील्ड केलाय. परंतु इथेचा संदीप साबरे हुकमाच आहे का? परंतु सातत्यपूर्ण कामगिरी जेव्हा संतोष होत नाहीये त्यामुळे निश्चितच मागचे 2-3 मॅच खूप चांगले खेळले. तत्पूर्वी सुरुवात खराब झाली होती आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. ती आता स्पर्धेच्या बाहेर आहेत. देर आहे लेकिन दुरुस्त आहे असं तो कह नाही सकते. लेकिन पहिले परफॉर्म आना चाहिए था. अगर आप स्टार्ट में अच्छा खेल करते तो शायद आप इस टूर्नामेंट में जीवित रह सकते थे. संदीप साबरे राईट आर्म ओव्हर द विकेट.
त्यावेळेला चांगला फटका अप्रतिम ड्राइव्ह केला, स्ट्रेट ड्राइव्ह आहे, चेंडू सीमारेषा फोडतोय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधून चेंडू सीमारेषा पार जातोय अतिशय वेगानं. आजच्या सकाळच्या सत्रातला अत्यंत सुंदर दर्जेदार देखणा फटका, डावखुरा फलंदाज जमीर सय्यदच्या बॅटमधनं चौकार. तीर भी शर्मा जा इतना सीधा स्ट्रोक, क्योंकि सेफ जोन है, उनको पता है कि वहां पर चार अंश मिलने ही मिलने. महत्वाचं म्हणजे लॉंग अप आणि लॉंग ऑनला तुम्हाला बीट करायचं होतं, इतका दर्जेदार फटका होता, अप्रतिम सुंदर. ओहो हो, टप्पा थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर. आणि जेव्हा स्ट्रेट ड्राईव्ह खेळता ना, तेव्हा मी बऱ्याच वेळा म्हणजे वाचलेलं आहे, फारशी पुस्तकं मी क्रिकेटची वाचलेली नाहीत, परंतु एक लाईन होती, जेव्हा सचिन तेंडुलकर स्ट्रेट ड्राईव्ह खेळायचे तेव्हा निश्चितच एक म्हटलं जायचं की आता सचिन तेंडुलकरची गाडी पटरी भरते, परंतु समोरच्या संघाला चर्चा करावी लागेल, पुन्हा एकदा विचार करावा लागेल की आता काय करायचं. या बोला आणखीन एक चांगला फटका, सुंदर पद्धतीनं कबर आणि एक्स्ट्रा कबरचा क्षेत्र भेदत चेंडू तळसी मारे शपार, यामध्ये नाही कोणतं दुमत, या चेंडू वरती बॅट्सपनने दाखली आपली हुकमत, चेंडू सीमारे शपार, धावा येतील चार, येतोय खणखणी चौकार. कवर्स को भेज दिया, खूबसूरत बल्लेबाजी जो कि गैप में ढकेलना था, सिर्फ पुश किया हल्के से हाथ से और चार रन मिले. या बोला थोडा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु संदीप सांबरे सारखा जो गोलंदाज आहे त्याला जर तुम्हाला टॅकल करायचं असेल तर तुमच्याकडे तंत्र चांगलं पाहिजे. जमीर सय्यदचा मागच्या वर्षाचा फॉर्म चांगला होता, यावर्षी त्याने संघर्ष केला, परंतु आता त्याला सूर सापडतो आहे. येणाऱ्या काही स्पर्धांसाठी जमीर सय्यदला इथून चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं असेल. नाही, हा पटकात इतकासा चांगला नव्हता, कदाचित कॉमेंटरी जास्त ऐकत असल्यामुळे तिकडे लक्ष राहिलं असेल आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. म्हणजे पहिल्यांदा दोन फटके खेळले, बेसिक चांगलं होतं, त्यावरती मी चर्चा करेन. दोन षटकांचा खेळ, 21 धाबा झाले आहेत. दिनेश पापलचा विचार केला तर महत्वाचा खेळाडू, 24 चेंडू 54 धाबा असं आव्हान आहे. हे अपडेट आहेत जे आपल्याला TCPच्या माध्यमातून, आमची टीम खूप चांगलं काम करते, परंतु ही चर्चा तर जारी राहील. संतोषजी आमच्या बरोबर आहेत, आपण एक सुंदर गाणं घेऊया, ऐकूया पुन्हा एकदा आवाज सप्तसुरांचा. अच्छी गेंदबाजी कर रहे, उनको पता है कि जमीर सय्यद पेस गेंद के लिए वेट कर रहे, उनको पेस नहीं दिया जा रहा है, बार बार स्लोअर गेंदे डाली जा रही है. अच्छा माइंडसेट, खूप चांगली कामगिरी त्याने केली, परंतु या षटकात धाबा आल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन षटकामध्ये जी सरासरी 10.5 धाबा धापलकं भरतेत, 75 धावांचा पाठलाग होतोय, 6 षटकांचा सामना आहे, तर पॉवर प्लेमध्ये खूप चांगली सुरुवात इथे आता केलेली आहे प्रांजल सीसी संघानं. आणि आता ज्याच्यावरती नजरात बद्री खान, आणखीन एक अपकमिंग खेळाडू वालीव प्रीमियर लीगच्या माध्यमातनं या ठिकाणी प्राप्त झालेला. आणि त्यानंतर दिनेश पापल मोठा फटका खेळतो आहे, लॉंगाच्या डोक्यावरून चेंडू सीमारे शपार जाईल, यात काही नाही शंका, अप्रतिम असा फटका होता, सुंदर सजवला होता, चेंडू जाईल सीमारे शपार, येतोय WPL शानदार उत्तुंग षटकार. गेंद का वेट कर रहे थे, स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळलेला फटका आपण पाहू शकता इथे, मात्र क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल. दोन्ही फलंदाज अगदी आत्मविश्वासाने बॅटिंग करतायत. आता एकविराला विकेटची आवश्यकता आहे, कारण ही जोडी जर आता उर्वरित दोन षटकामध्ये जर खेळत राहिली आणि याच वेगाने खेळत राहिली तर डोकेदुखी ठरेल आणि हळूहळू प्रांजल सूची विजयाच्या दिशेने वाटचाल करेल, त्यामुळे ही जोडी फोडणं फार गरजेचं आहे. बद्री खानकडे ती ताकद आणि क्षमता आहे. त्यामुळे टप्पा थोडा सॉफ्टच्या बाहेर पंच आमच्या बाजूला बळतायत आणि सांगतात की चेंडू स्वयर आहे डगआउटमध्ये, फक्त आज खेळाडूच बसतील प्रत्येक डगआउटमध्ये. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पिवळ्या रंगाचा जो पडदा पाहतोय त्या पडद्याच्या आतमध्ये कोणी येणार नाही आहे. प्लीज रिक्वेस्ट आहे आपल्याला, धावसंख्या 29. ओहो, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहते आणि वेगातला बदल आहे, ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो की गती परिवर्तन. आणि यावेळेला वेगातला बदल, बद्री खानकडे ती व्हेरिएशन आहे, खूप चांगली कामगिरी या ठिकाणी तो निश्चितच करू शकतो. डबल करते दाबा आहेत 29, तिसऱ्या षटकाचा खेळ. या बला चंडू ड्राईव्ह केला, प्रतिमित्रा इथे जाईल डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक आहे
अतिशय वेगाने चेंडूवरती येतोय, चेंडू पकडला जातोय परंतु एक धाव रोखू शकत नाही. एकेरी धाबेने धावसंख्या पोहोचले. तिसऱ्या षटकात 30 धावा, बिनबाद 30. दिनेश पापल 19 वरती, जमीर सय्यद 9 वरती आहे. खूप चांगली बॅटिंग दोघांनी केलेली आहे, सुरेख कामगिरी आतापर्यंत. परंतु या आतापर्यंत आपण बघितलं तर 20 चेंडू आणि 45 धावा असं आव्हान आहे सामना रंगणार, यात काही शंका नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. बद्री खान या वेळेला ऑन साइडला पुलचा अप्रतिम फटका, चुकीला नाही माफी. रिकी पॉन्टिंगची करून कॉपी, पुलची परिभाषा केली सोपी. चेंडू जाईल सीमार शपार, येतोय WPL शानदार षटकार. इसमें कोई दो राय नहीं सर, मैंने पहले भी जिक्र किया था कि दिनेश पापल को स्लोअर गेंद भाती है, की गुंजाइश नहीं थी, फिर से गलती की, उस पर भी छक्का. अकुट पेद चेंडू होता, वेग फारसा नाही आहे बद्रीकडे आणि त्याचा फायदा इथे पापल उठवतोय. अप्रतिम बॅटिंग. आणखीन एक अकुट पेद चेंडू, बॅकफुटला गेलाय, पूल केला, स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल, यात काही नाही शंका. चेंडू जाईल सीमारे शपार, धावा येतील 4, खणखणीत WPL चौकार. लेकिन जो करना चाहते तो कर नहीं पाए. आता मनात काय दडलंय हे देखील महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही अजिबात पराभव सातत्यानं होतो ना, आणि तुम्हाला माहिती की इथून तुम्ही क्वालिफाय होणार नाही आहे, अशा वेळी कशासाठी खेळायचा हा एक प्रश्न असतो. जिंकण्यासाठी जेव्हा खेळतो त्यावेळेस नवीन आशा असतात. जेव्हा या ठिकाणी आपण बघू शकता 18 चेंडूंचा खेळ, हा ओके 18 चेंडूंचा खेळ अजूनही या ठिकाणी शिल्लक आहे. धावपलका धाबा अजून बघितला तर 35 धावांची आवश्यकता. तर पहिल्या 18 चेंडूंमध्ये 39 धावा धावपलकावरती आहेत. 18 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. तर सामना कशासाठी आपण खेळतोय हा देखील महत्वाचा भाग आहे. आता त्यावरती देखील आपण चर्चा करूया. या बेला खूप सुंदर फटका कव्हरच्या दिशेने खेळला, चेंडू इथे जातोय कव्हर्समध्ये, सुंदर क्षेत्ररक्षण. कारण जेव्हा आपण मॅच खेळतो क्वालिफाय व्हायचं असतं तेव्हा अशा आकांक्षा असतात की आता तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे, परंतु स्वतःच्या अस्तित्वासाठी, पुन्हा एकदा फॉर्मसाठी, सूर सापडण्यासाठी, पुढच्या हंगामासाठी, येणाऱ्या स्पर्धांसाठी तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. बद्री खान जेव्हा आला तेव्हा एफर्ट दिसला नाही, जो एफर्ट त्यानं यापूर्वी जो केला होता ते प्रयत्न दिसले नाहीत, आणि त्यामुळे अगदी स्लो बरोबर सातत्यानं आखूड टप्प्याची गोलंदाज दिली आणि त्यावरती खरपूर समाचार बॅट्समनने घेतला होता. तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहिजे सर त्याच्याकरता. जर तुमची बॉडी लँग्वेज जर पॉझिटिव्ह असेल तर तुमच्या मनामध्ये जिंकण्याचा देखील विश्वास असेल. हा त्याचवरती भाष्य केलं जाते. अजून जिंकण्यासाठी जर बघितलं तर 75 धावांचा पाठलाग करत असताना धावपलकावरती धावा ज्या पद्धतीने झाल्या तर 34 धावांची आवश्यकता. दिनेश पापल 29 वरती खेळतो, 11 चेंडूनं सामोरं गेलाय, शानदार बॅटिंग त्याने केलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल या षटकातला पुढचा चेंडू. पुढे सरसवत खेळेला पटका चेंडूच्या खाली, इथे लॉंग ऑफ मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे तो येईल का? नाही, जेल इथे पकडता आला असता, रिले जेल पकडता आला असता. परंतु बॉडी लँग्वेज, एक असा सामना होता जवळजवळ अर्धा डझन पेक्षा जास्त कॅच सोडणारा संघ मैदानावरती आहे. आई एकवीरा फायटर रेकॉर्ड सगळे बनणार आहेत, म्हणजे 8-33 रेकॉर्ड देखील असणार आहे. सामना लवकर सुरू झाल्याचं, परंतु तुम्ही खराब कामगिरी केली ते आता काही लपणार नाही आहे. तुम्हाला इथे लाईव्हच्या माध्यमात सगळ्या गोष्टी दिसणार आहेत, दूध का दूध पाणी का पाणी असणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, चांगल्या गोष्टीचा देखील या ठिकाणी उल्लेख होईलच. निलेश सांबरे आपण या ठिकाणी पाहू शकता. संदीप सांबरे, निलेश सांबरे आमच्या समर्जन कक्षाच्या समोर आहे. या वेळेला शर्यत लागले पुन्हा एकदा. प्रेक्षकांनी माहिती आहे शर्यत कसली आहे, धावांची शर्यत नाही आहे. तर आजही या ठिकाणी आई एकवीरा जो फायटरचा संघ आहे झेल पकडत नाही आहे, तिथे ते फेल ठरलेत. 45 धावा धापलकावरती, 34 षटकाचा खेळ सुरू आहे. संदीप सांबरे गोलंदाजी मार्कवरती, दिनेश आणि जमीरची जोडी जमले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅटमध्ये या बला संपर्क नाही आहे. अत्यंत महत्वाचं हे षटक जिंकण्याकरता 75 धावांची आवश्यकता आणि समीकरण 14 चेंडू 30 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. आणि खूप चांगली, खूप सुंदर बॅटिंग यावेळेला आपण पाहू शकता. दोन्ही आघाडीच्या फलंदाजांनी केलेली आहे. चुकीचा फटका, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली पकडला, झेल
आणि कमलेचा ज्या याबेला झेल पकडलाय त्यामुळे फलंदाज क्रमांक एक अर्थात दिनेश पापलची खेळी संपुष्टात येते. विकेट जातो याचा अर्थ आवाज ऐकूया सप्तसुरांचा. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. फिलहाल सभी क्रिकेट की तरफ जाएंगे. जिस तरह से आने वाली गेंदों के बारे में बिल्कुल चर्चा होगी. नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं वीर सिंह, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल संदीप सामरी को आप देख रहे हैं. 13 गेंदों में 30 रनों की जरूरत. टप्पा खाने के बाद थोड़ी अगर गेंद देखे तो नीचे रही थी गेंद को कवर की तरफ हल्के हस्ते खेलते हुए वीर सिंह. 12 गेंदों का खेल और 12 गेंदों में 29 रनों की जरूरत है. वाली प्रीमियर लीग सीजन 6 आज का ग्रैंड फिनाले है. एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुप्तगु जारी रहेगा. वसंत सांबरे गेंदबाजी करने के लिए आए हैं. वसंत सांबरे का यह दूसरा ओवर, पहले ओवर में 12 रन देते. समय ज्यादा ना ले, वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा. वीर सिंह फिलहाल आप देख रहे हैं एक पर बल्लेबाजी कर रहे हैं. समीर सैयद ने 10 रन बनाए हैं और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं वसंत सांबरे. टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था. इस गेंद को बहुत बढ़िया तरीके से खेल दिया इस टकबर क्षेत्र में और फंबल हो रहे. आई एक बार की फील्डिंग के बारे में बिल्कुल एक आज किताब बन सकता है, किताब बन सकता है. बहुत खराब फील्डिंग हुई है और एक खिलाड़ी खराब प्रदर्शन करता है तो चल सकता है, लेकिन हो सकता है उनका दिन नहीं है. लेकिन 7-8 खिलाड़ी अगर खराब प्रदर्शन करते हैं ना तो एक बार फिर सबकी निगाह आपके ऊपर ही होती है. अब चक्कर 49 एक विकेट के नुकसान पर. जमीर सिंह 10 पर, वीर सिंह 4 पर. 11 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. ऑनसेट पर खेलना चाहते थे. टप्पा खाने के बाद धीमी रफ्तार के साथ गेंद इनके शरीर की तरफ आई है. अच्छा वेरिएशन वसंत के पास है. आपके पास अभी भी 10 गेंदे हैं और 75 का लक्ष्य है. रन संख्या 49 एक विकेट के नुकसान पर. वसंत सांबरे प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. वसंत का यह दूसरा ओवर. कदम का इस्तेमाल किया था, टप्पा बिल्कुल ऑफ टर्म के बाहर. यहां थोड़ी सी गति थी, इससे पहले गति परिवर्तन था. अच्छा वेरिएशन, अच्छा मिश्रण कर रहे वसंत सांबरे. 9 गेंदे, 26 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. वसंत सांबरे अच्छा वेरिएशन कर रहे हैं और ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं और यह काफी ऑफ टाइम के बाहर गेंद. अजीत मात्रे वाइड बॉल का इशारा करते हुए 9 गेंदे और 25 रनों की जरूरत. और आज के दिन का यह पहला मुकाबला आप देख रहे हैं टीसीपी के माध्यम से लाइव टेलीकास्ट प्रतियोगिता का. वसंत सांबरे फिलहाल एक बार फिर आपके स्क्रीन पर हैं. अब आप गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है गोपी, लिया कैच. अब जाकर कोई एक बार फिर मुश्किल नहीं है. वसंत को मिला विकेट और जमीर सैयद बैक टू द पैवेलियन. गॉम जाईल तीथ मिलतय मान बोला आहे शोभा. राहुल घरच गाजतय नाव नामचे दादाच गाजतय नाव. राहुल घरच गाजतय नाव नामचे दादाच गाजतय नाव. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व, रिअल हिरोज म्हणून एक मुलाखत राहुल घरत सरांची या ठिकाणी आली होती. अर्थात त्याचं कारण होतं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये राहुल सरांनी खूप मोठं काम केलं होतं आणि प्रत्येकाला मदतीचा हात दिला होता आणि त्यामुळे रिअल हिरोज सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक हात आहेत जे पुढे येतात. परंतु संकट काळामध्ये इथे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करणाऱ्या माणसांना मदत करणारे हात अर्थात राहुलजी घरत, ज्यांच्यामुळे निश्चित अनेक माणसांना मदत झालेली आहे.
उसळी घेणारा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षण खूप चांगलंय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. खूप चांगल्या प्रकारचे या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते. वसंत आणखीन एक विकेट मिळते. 50 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 चेंडू 25 धाबाचं समीकरण आहे. समीकरण आहे. या सामन्यामध्ये वसंत साबरेने अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. फिलहाल ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण है. वसंत साबरे और संदीप साबरे की जोड़ी है, राम लक्ष्मण की जोड़ी है मैदान के अंदर. दोनों चर्चा कर रहे हैं नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए. इसरार ये ऑलराउंडर खिलाड़ी है. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हैं और नंबर 5 पर बाजी करने के लिए आए हैं. 7 गेंदे और 25 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. वाल्यू प्रीमियर लीग सीजन 6. वसंत साबरे का अच्छा ओवर. इसरार ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक करें पर बल्लेबाज वीरू सिंह. वीरू सिंह ने 4 रन बनाए हैं. इसरार मनियार ऑन स्ट्राइक. टप्पा खाने के बाद उछाल बल्ली बल्ली. हो गेंद दिखाई नहीं दी है. करे तो क्या करे, बिल्कुल परेशानी है सबके लिए. परेशानी है क्योंकि इस वक्त जो सूरज की रोशनी है बिल्कुल आ रही है आंखों के ऊपर. नहीं तो बल्ली वैसे खलबली मचाने वाले खिलाड़ी है. इस वक्त अगर देखें 6 गेंदों में 23 रनों की जरूरत. 6 गेंदे 6 से 23 रनों की जरूरत है. कहीं मच जाएगा. हमारे साथ जुड़ रहे, छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. यू गए और यू आए. वेलकम बैक वाल्यू प्रीमियर लीग 2023 में सभी का स्वागत है. आसिफ भाई, स्मार्ट बॉय आसिफ भाई, प्लीज आइए मंच पर. और कप्तान गेंदबाजी करने के लिए आए हैं विशाल चौहान. अच्छा प्रदर्शन, पिछले 2 मैचेस में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया. और सुमित चौहान इस वक्त हमारे साथ जुड़े हुए. इतनी बढ़िया प्रदर्शन किया. आखिरी 6 गेंदों का खेल और जीतने के लिए बिल्कुल आप देख सकते हैं 23 रनों की जरूरत. 4 या 3 कैमरे का इस्तेमाल हो रहा है टीसीबी के माध्यम से. तो ये तीनों एंगल आपके स्क्रीन पर. एक पर बल्लेबाज देख रहे, एक तरफ गेंदबाज आप देख रहे हैं. छच्चा हो रहे. समय ज्यादा ना ले, वक्त ज्यादा ना ले, बहुत महत्वपूर्ण ये मैच. 6 गेंदों का खेल. अब समीकरण की तरफ जाएंगे. टीसीबी के माध्यम से देखे एक बार फिर अच्छे अपडेट आपकी तरफ आ रहे हैं. समीकरण देखिए, समीकरण एक बार फिर आपका आपके स्क्रीन पर. 52 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ और फिलहाल 6 गेंदे 23 रनों की जरूरत. वीर सिंह 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इसरार 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इसके कॉन्सर्ट पर खेलते हुए खिलाड़ी बॉडी लाइन पर तैनात है. नहीं नहीं नहीं, कैच नहीं होगा. गेंद बॉडी की तरफ जाते भी 4 रन. चौका मिला मौका और जड़ दिया. शानदार चौका. डीजे का खेल बहुत महत्वपूर्ण रहेगा इस ओवर में. अब पहली गेंद पर अच्छा स्ट्रोक, फील्डिंग इतनी अच्छी नहीं हुई. वीरू सिंह ऑन स्ट्राइक. ये कड़क शॉट फ्लैट छक्का. पक्का ये लगा शानदार छक्का. गेंदबाज हक्का बक्का. ब्यूटीफुल शॉट. टॉस गेंद ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी या बॉडी पर मौजूद है संदीप. आपके पास अभी भी देखिए तो मौका था लेकिन छोड़ दिया. विशाल चौहान आपके स्क्रीन पर. अब जाकर 3 गेंदे 11 रनों की जरूरत. धानियों के लेफ्ट हैंडर बल्लेबाज खब्बू बल्लेबाज मिस्टर हकीम यहां हमारे साथ जुड़े हुए. हकीम जी आपका स्वागत है, वेलकम. वाली प्रीमियर लीग 2023 में एक बहुत बड़ा मंच बना हुआ है और इस मंच पर हकीम जी का स्वागत है.
फुल टॉस गेंद ऑन साइड पर लाजवाब बल्लेबाजी वीरू सिंह, सिंह इज किंग, गेंद बॉल की तरफ जाती भी शानदार छक्का। आप यहां से टूर्नामेंट के बाहर जाएंगे लेकिन जाते जाते दो पॉइंट लेके जाएंगे, दो गेंदों में पांच चाहिए। वीरू सिंह, देखिए ये जो मैच है ना जिसमें आपको ये नहीं देखना चाहिए कि हम हारते जीतते हैं, खुद का परफॉर्मेंस बहुत महत्वपूर्ण रहेगा इस मुकाबले में। लो पुट टच गेंद ऑन साइड पर खेलते हुए गेंद जाती है स्क्वायर लेग की तरफ, खिलाड़ी बाउंड्री बदल, ओ कवर करने के लिए संदीप आए नहीं तो गेंद बिल्कुल बाउंड्री की तरफ ट्रेवल हो रही थी, खराब फील्डिंग स्क्वायर लेग पर आई। एक बार के लिए फील्डिंग के बारे में चर्चा ना करे तो ही अच्छा है। अब जाकर आपके पास एक गेंद और जीतने के लिए बिल्कुल आप देख सकते हैं अब चाहिए तीन रन, दो गेंद में पांच रनों की जरूरत, अब जाकर एक गेंद और जीतने के लिए तीन रनों की जरूरत है। देखिए आखिर तक खेले हर मैच को आई एक मेरा जो है आखिर तक खेले हैं, विशाल को हीरो बनने का मौका है और उनके पास वो काबिलियत है, इससे पहले इन्होंने कर दिखाया। वीरू सिंह कुछ कम नहीं है, वो भी दमखम वाली क्रिकेट खेल सकते हैं। स्वतःच्या अस्तित्वासाठी सुरू असलेली लढाई इथे मात्र तुम्हाला जिंकणं हारणं महत्त्वाचं नाहीये, तुम्ही या मॅच मध्ये काय करू शकता, तुमच्याकडे काय कॅरेक्टर आहेत, काय या ठिकाणी त्या कॅरेक्टरला न्याय देऊ शकता का, हे पाण्याची वेळ आहे। आपली भूमिका काय, आपण गोलंदाजात तुम्ही फलंदाजात तर तुम्ही फिनिशर बनू शकता का, हे आता ठरवण्याची वेळ आलेली आहे। एक चेंडू आणि इथं तीन धावांची आवश्यकता आणि क्लीन बॉल, विशाल विशाल चव्हाण अप्रतिम गोलंदाजी, एकदा नाही तर दोनदा त्याने करून दाखवलेला आहे। सेलिब्रेशन आपण बघू शकता, काय सेलिब्रेशन आहे। हा सामना एकविरा फायटरनं जिंकलेला आहे, जिंकता जिंकता इथे प्रांजल सेजी हरलेला आहे। हाच क्रिकेटचा खेळ आहे। एकविरा मागचे तीन मॅच मागे वळून पहा काय जबरदस्त खेळ आहेत, परंतु पहिली दोन पानं त्याला उघडून बघू नये अशा प्रकारचे आहेत। अशा प्रकारची स्थिती आपण बघितली तर या ठिकाणी आहे। सहा षटकांचा खेळ, 72 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा सामना एकविरा फायटर संघाने 2 धावांनी जिंकलाय। येथे विशाल चव्हाण अप्रतिम कामगिरी करतोय, अतिशय दर्जेदार कामगिरी त्याने केलेली आहे। संदीप 23, वसंत 20, कमलेश पटेल 19, बलबीर 8, तर दुसऱ्या बाजूला दिनेश पापल 33, छान नकळी वीरू सिंग 24, जमीर 10, इसरार 2, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता विशालचं षटक अत्यंत महत्वाचं होतं, त्यानं या सामन्यामध्ये जान टाकलेली। तर हा सामना एकविरा संघाने